नमस्कार, आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे डॉक्टर दीपक केळकर. मी मनोविकार, सेक्सरोग, संमोहन तथा व्यसनमुक्ती तज्ज्ञ म्हणून अकोल्यामध्ये महाराष्ट्रात प्रॅक्टिस करतो आहे. मी आज आपल्याला जनरलाइज ॲंग्झायटी डिसऑर्डर नावाचा जो आजार आहे, हा मानसिक आजार आहे, याबद्दल काही माहिती देणार आहे. हा आजार बऱ्याच लोकांना होतो आणि साधारणतः वयाच्या 17-18 वर्षापासून सुरू होतो, 30-35 असतो आणि माणसांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो. हा मानसिक आजार आहे. याच्यामध्ये होतं काय की त्या व्यक्तीला अतिचिंता, भयंकर चिंता आणि काळजी त्याला असते. लहान लहान गोष्टीची खूप काळजी आणि खूप चिंता. घरी कोणी उशिरा येईल तर काय झालं असेल, कोणी उशिरा आलं तर, लवकर का नाही आले घरी, बाहेर गेला तर काही त्याला ॲक्सिडेंट होईल का, इलेक्ट्रिसिटी जाईल का, तर पाणी उद्या मिळेल की नाही मिळणार, म्हणजे असेल कुठली पण लहान 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 माझी तब्येत ठीक राहील की नाही, मला अटॅकच येईल का, किंवा कोणाला त्रास होईल का, अशा लहान लहान बाबतीमध्ये खूप अतिशय चिंता असते. आणि ही जर त्याला काळजी किंवा चिंता जर 6 महिन्यापेक्षा जास्त काळ असेल तर त्याला जनरलाइज ॲंग्झायटी डिसऑर्डर झाली असं म्हणायला हरकत नाही, त्याचं निदान केलं जातं. आणि मग मी आता तुम्हाला 6 लक्षणं सांगतो. त्या 6 लक्षणांपैकी कमीत कमी 3 लक्षणं असली पाहिजेत की हा आजार झाला आहे असं म्हणण्याकरता. त्यातलं नंबर 1, त्याला बेचैनी असते, बेचैन आणि घबराहट असते, नंबर 1. नंबर 2, त्या व्यक्तीला सहज थकवा येतो, सहज थकवा येतो, काल थोडंफार काहीतरी काम केलं की थकवा येऊन जातो. नंबर 3, त्याचं लक्ष केंद्रित नसतं कुठल्याही कामामध्ये, किंवा एकाग्रता नसते, विचलित होत राहतं, स्थिर नाही त्या ठिकाणी. नंबर 4, हा व्यक्ती चिडचिडा असतो, लहान 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 बाबतीत खूप चिडचिड करतो आणि अपसेट राहतो. नंबर 5, याच्या मसल्समध्ये म्हणजे स्नायूमध्ये खूप टेन्शन असतं, त्यामुळे त्याला अंग दुखी होते आणि त्याला तो काही दुखत आहे बाबा, हातपाय दुखतात आहे, डोकं दुखत आहे असं म्हणत राहतो. नंबर 6, त्याला झोप व्यवस्थित लागत नाही, तर झोप लागायला त्रास जाते, किंवा झोप शांत लागत नाही, किंवा सकाळी लवकर झोप उघडते. ही चिंता किंवा काळजी यामुळे दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन कामकाजामध्ये व्यत्यय येतो. आणि वरील लक्षणं जी मी आता सांगितलेली आहेत, तर ती लक्षणं दारूमुळे किंवा इतर कोणत्याही आजारामुळे नसावीत. तर हा जो आजार आहे, जनरलाइज ॲंग्झायटी डिसऑर्डर, एक मानसिक आजार आहे. याच्यावरती सायकोथेरपी म्हणजे मानसोपचार, संमोहन उपचार, मेडिटेशन याने फायदा होतो. त्याचबरोबर औषधं, एक तर बेन्झोडायझेपिन्स जी आहेत ती, किंवा बुस्पिरॉन नावाचं औषध आहे, किंवा SSRI जी आहेत ती, किंवा व्हेनलाफॅक्सिन, तर अशी औषधं देणं आवश्यक असतं. या औषधामुळे त्याला खूप फायदा होतो. तर अशा तऱ्हेने हा जनरलाइज ॲंग्झायटी डिसऑर्डर हा आजार आहे. आणि या आजाराचा इलाज, उपचार व्यवस्थितपणे चांगला होऊ शकतो आणि तो व्यक्ती आपलं जीवन नॉर्मली जगू शकतो. आमचं जे उद्दिष्ट आहे ते आहे प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्य आणि व्यसनमुक्त भारत. त्याकरता आम्ही उभं आहोत. प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्य मिळावं आणि प्रत्येकाने आपलं जीवन पॉवरफुली जगावं हे आमचं व्हिजन आहे. त्याकरता आम्ही काम करतो. हा व्हिडिओ आपण अनेक लोकांना शेअर करा, ताकी त्यामुळे त्यांचं आयुष्य ते पॉवरफुली जगू शकतील, त्यांचा जर काही प्रॉब्लेम असेल तर ते चांगला उपचार करू शकतील त्यांच्या डॉक्टरांकडनं, आणि उपचार करून त्यांचं जी उत्पादन क्षमता आहे ती चांगली वाढेल, ते आनंदाने जगू शकतील आणि आपलं लाईफ जे आहे ते त्यांना मजा आनंदी होतील. ते हा व्हिडिओ जरूर लोकांना शेअर करा, आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. हा व्हिडिओ पाहण्याकरता खूप खूप धन्यवाद.